आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अहो हे म्हणताय तसं संजूला लग्नानंतर मूल झालंच नाही तर? अगं प्रमिला, तू कुठल्या युगात वावरतेस? विज्ञानात काहीही होऊ शकतं आणि विज्ञानानं ते सिद्ध केलंय. अगं त्यावर कुठला तरी उपाय असेलच ना? अहो पण हे बघ प्रमिला, आपण दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, त्यावेळेला जन्मपत्रिका कोणाला दाखवल्या होत्या का? नाही ना? काय बिघडलं आपलं? कदाचित योगच असतील तुमचे, म्हणून असेल. नाही नाही, योग नाही, आम्ही ठरवलं म्हणून झालं. आणि माझ्या संजीवनी आणि दिशांतरांच्या बाबतीत हेच होणार आहे, सगळं छान होणार आहे. बघ, सागरपुराला त्या दोघांनी एकमेकांशी बोलताना पाहिलं ना, तेव्हाच मला खात्री पटली की ते दोघं एकमेकांना चांगलं सांभाळून घेणार आहेत. सर आपण क्षमा करा, तुमचं म्हणणं मला पटतच नाहीये. ठीक आहे. मग ठरवा तुम्ही काय ते. मी सांगायचं काम केलंय, शेवटी कर्ताकर्मी तर तोच असतो, आपल्या हातात काय असतं. निघतो मी. नमस्कार. आजी, गुरुजी म्हणतात ना, त्या गोष्टीकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे. हे बघ नंदू, ज्या बाबतीत विचार करण्याची गरज नाही ना, त्या बाबतीत माणसाने विचार करूच नाही. मुलांच्याकडनं पत्रिकेबद्दल विचारणा झाली आहे का? नाही ना. मग आपण आपली पत्रिका दाखवून गैरसमजाने अडचणी कशाला वाढवायच्या? हा विषय डोक्यातून काढून टाका, बरीच काम आहेत आपल्याला, सगळं चांगलं होणार आहे. ती माणसं चांगली आहेत, त्यांचं घर आपण बघून आलोय. तुम्हाला काही विचार करायचा असेल ना, तर संजीवनीचं लग्न कसं चांगलं करता येईल ना, ह्या बाबतीत विचार करा. अहो तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय पाहिजे? हा करतो ना मी, आता सांगा लवकर. मला खरंच काही नकोय. आणि अहो मी दिलं म्हणून तुम्ही द्यायलाच पाहिजे असं काही नाहीये. मला द्यावं असं वाटतंय, आता सांगा लवकर. खरंच सांगू? अगदी खरं. अहो तुम्ही सांगा फक्त, लागलीच तुमच्या समोर हजर करतो की नाही बघ. मला एखादी वस्तू वगैरे नकोय. मग आपण परत भेटू शकतो का? कधी भेटूया? काय अहो म्हणजे शक्य नसेल तर इट्स ओके, माझी काही हरकत नाहीये. अहो नाही नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे आपण भेटू ना, नक्की भेटू. तुम्ही बोललात आणि मी नाही करणार असं होईल का कधी? कधी भेटूया? कधी कधी ते आता सांगता येणार नाही. मी करतो करतो ना, काहीतरी मॅनेज करतो. चालेल, तुमचं ठरलं की मला कळवा. हा कळवतो. बर, आता तरी खुश. हो थँक्यू. अहो आता थँक्यू कशाला? असत. मग मी पण थँक्यू. तुम्ही का? असत. बर चला झोपा आता, गुड नाईट. हॅलो, इतक्या लवकर? अहो बोला ना थोड्या वेळात. गुड नाईट. तुम्ही अजून थोड्या वेळ बोलला असता तर आवडलं असतं ना मला. बोल, हॅलो बोला ना. गुड नाईट. बर, गुड नाईट सर, गुड बाय. बाय. अहो तू काहीच बोलली नाही. कशाबद्दल? त्या स्थळाबद्दल. पोरगी कशी वाटली, माणसं कशी आहेत, काहीच नाही बोलली तू.
आता तुम्ही एवढं विचार करून सगळं केलंय, मी काय बोलणार? हे असं असतंय, विचारलं का बोलायचं नाही. पण त्या दिवशी तर लई गप्पा रंगल्या होत्या तुमच्या. हो मी बोलले पण तेवढा पुरतच, बाकी काहीच नाही. मग कशी वाटली माणसं? माझी निवड चुकली नाही ना? अहो तुम्हीच सगळं पाहून सवरून केलंय म्हटलं तर मी काय बोल. तेच तेच बोलू नको का? पण त्या दिवशी तो लई पुढे पुढे करत होती तू देशमुखांच्या. तुला काय वाटलं, माझं लक्ष नव्हतं का? हो मला चांगली वाटली ती माणसं. हेच उत्तर अपेक्षित होत. मग एवढं सांगायला एवढे आडेबेडे कशाला घ्यायला पाहिजे? सरळ सरळ सांगायचं ना. आंबोला ए बोला. ईश्वरीशी बोलायचं होत, तिचा फोन ती उचलत नाही. काम आहे ती? काही नाही, तिच्या आईची तब्येत जरा ठीक नाही. दर तुझ्या बापाचा फोन आहे, दर बोल. हा बाबा. ईश्वरी तुझ्या आईची तब्येत बरी नाही, सारखी तुझी आठवण काढते, जमलं तर तिला येऊन भेटून जा. काय झालं? काय झालं? ते बाबा म्हणत होते आईची तब्येत जरा ठीक नाहीये. मग तुला जायचं असेल जमलं तर जाऊ नये म्हणते. बोला ना जाधव. निवांत. ती याची साखर कानकरींची मीटिंग ना? नाही ती जरा अडचण आली एक. फोन द्यायला पाहिजे अमीरच्यांना अजून. का ग? बघा ना असे पूर्ण वाळलेले नाहीयेत. नीट घातलं की नाही आठवतच नाही आज. पण काय ग, एकटीच काय बोलतेस? आज पण माझं काही खरं नाही. काय झालं? मला मीठ टाकलं की नाही आठवतच नाहीये.